ती झाली ते गैरसमजुतींतून झालं। आमच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगत असताना आम्ही 300 घरं आमदारांना देणार असं सांगितलं। जनतेला वाटलं की ती मोफत देणार, वास्तविक तो मोफतचा प्रश्नच नव्हता। माडाची घरं वेगवेगळ्या लोकांना देत असताना कॉमन मॅनला लकी ड्रॉ काढून आपण ती घरं देत असतो, परंतु पूर्वीच्या काळामध्ये एक अधिकार मुख्यमंत्र्यांना असायचा की 10% घरं हे मुख्यमंत्री तातडीची गरज घराची अशांना ते द्यायचे, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असायचे, त्याच्यामध्ये पत्रकार असायचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले खेळाडू असायचे, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक कलाकार असायचे, अशांना द्यायचे। नंतर ते 10% 5% आलं, नंतर त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर झाल्या, नंतर ते बंदच करण्यात आलं। आता मात्र माडाच्या तर्फे काही पर्सेंट लोकांना देण्याचा अधिकार आहे, पण ह्याच्याबद्दल एवढी चर्चा झाली, एवढं मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये अतिशय त्यांच्या ह्याच्या विरोधात निर्णयाच्या विरोधामध्ये न्यूज आल्या, आणि त्याच्यामुळं आमचे नेते पवारसाहेबांनी याबद्दलची भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे। ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। माझ्या माहितीप्रमाणे नाना पटोलेंनी पण काँग्रेसच्या बद्दलची भूमिका विशद केलेली आहे, ती आता त्यांच्या पक्षाची भूमिका आहे। याबद्दल मुख्यमंत्री पण निर्णय घेतील, पण एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यातून कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला पण जातो। कदाचित तसाही विचार, कदाचित मी खात्री देऊ शकत नाही, कदाचित तसाही विचार केला जाईल, परंतु ही घरं मोफत दिली जाणार नाहीत। हे जे काही किंमत त्या घराची असेल ठरवलेली, त्या किमतीतच देण्याच्या बद्दलचा विचार होता, पण आता एवढं लोकांची जर विरोध असेल तर कदाचित ते होणार नाही।